कारंजातील अशोकनगरमध्ये कित्येक दिवसांपासून अवैध दारू विक्रीने नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे देशभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, त्यामध्ये कारंजाचे सर्वात जास्त म्हणजे 23 कोरोना पेशंट कारंजामध्ये आहे. कारंजाचे प्रमुख भाग गांधी चौक, शिवाय मठ, भारत त्रिपुरा व माळीपुरा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने कारंजाला येथे गेल्या 3 दिवसापासून स्वयंस्फूर्तीने 4 दिवसाचा जनता बंद ठेवण्यात आला आहे. या बंदचा फायदा मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी घेतला आहे. दरम्यान अशोकनगर येथील नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना 20 जून रोजी अवैध दारू बंद करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष किशोर विखे, सामाजिक कार्यकर्ते सचिन खांडेकर, ऍडव्होकेट कुंदन मेश्राम, बंटी बोरकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ही माहिती कारंजा येथून RN News च्या प्रतिनिधी सुनीता डोईफोडे यांनी दिली.